नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण मागच्या ब्लॉगमध्ये सिंगापूरचं आर्ट अँड सायन्स म्युझियम कवर केलं होतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सिंगापूरचं अजून एक मेन अट्रॅक्शन, ते म्हणजे मरीना बे सँड्स. तर याच्यावरती ऑब्झर्वेशन डेक आहे, त्याच्यावरतीच आपण जाणार आहे आणि तिकडून पूर्ण सिंगापूर दिसतं. तर इथल्या टूरची तुम्हाला मी पूर्ण माहिती देणार आहे आणि त्याच्यानंतर वरून कसं दिसतं काय पूर्ण तुम्हाला दाखवेल. तर व्हिडिओ तुम्ही आता पूर्णपणे बघत राहा, मजा येईल तुम्हाला. तर याच्या आधीच्या ब्लॉगमध्येच आपण या इथं गेलो होतो आर्ट अँड सायन्स म्युझियम. तर ते फ्युचर वर्ल्ड म्हणून आहे, ते बघण्यासारखं आहे. त्याच्यानंतर व्ही आर गॅलरी वगैरे बाकीचे पण होते, पण आम्ही ते काही केले नाही कारण एवढे काही खास नव्हते. सगळ्यात भारी फ्युचर वर्ल्डच आहे, त्याच्यामुळे मी पण तुम्हाला रिकमेंड करेल फ्युचर वर्ल्ड, कारण की बाकीच्यांचं तिकीट पण जास्त आहे आणि एवढं काही खास नाही आहे, फ्युचर वर्ल्ड बेस्ट आहे. तर आता इकडून आम्ही चाललेलो आहे परत आता मरीना बे सँड्सला. तर इकडं बघू शकता हा पूर्ण मॉल आहे आणि इकडं आपण ते मरलँड पार्कला आलो होतो पहिल्या दिवशी, ते या साईडला आहे आणि मरीना बे सँड्स बिल्डिंग. तर याचं तिकीटसुद्धा तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल, तुम्ही ऑनलाईनच बुकिंग करा. आणि मी तर तुम्हाला सांगेल की इव्हिनिंगचा स्लॉट घ्या 5 वाजेनंतरचा, कारण की आत्ता एकदम भारी वातावरण झालेलं आहे. दुपारी जर आलात तर दुपारी खूप जास्त कडक ऊन असतं आणि इकडे वातावरण पण ह्युमिड असतं, त्याच्यामुळे वरती तर काही जास्त मजा येणार नाही. पण असं संध्याकाळच्या टायमाला जर आला तर मस्त वातावरण असतं आणि जास्त गरम पण होत नाही, त्याच्यामुळे संध्याकाळचा स्लॉट घ्या तुम्ही, कारण की वरती गेल्यानंतर तुम्हाला व्ह्यू पण मस्त मिळेल. आणि 8 वाजता इकडे परत एक मस्त फाउंटन शो असतो, तो फाउंटन शो पण बघायला मिळेल. तर तुम्हाला फाउंटन शो पण दाखवणार आहे मी. तर सगळ्यात आधी आपण आता वरती जाऊया आणि तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो पूर्ण. तर मित्रांनो, इकडे शेजारीच मॉल होता आणि मॉलमधच एंट्री इकडे येण्यासाठी. तर आता मी आलेलो आहे मरीना बे सँड्सच्या तिघा बिल्डिंगमध्ये. हे बघा, या लाईनमध्ये तिघा बिल्डिंग्स आहे, इकडे आपण दाखवतो. तर इकडून एंट्री आहे. तर मित्रांनो, आता वरती आलेलो आहे आणि वरून व्ह्यू इतका भारी आहे, एकदम जबरदस्त वाटतं. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो इथला, हे बघा खतरनाक, पूर्ण समुद्र आहे आणि समोर शिप्स आहे. सगळ्या शिप्स उभ्या आहेत इथे समोर आणि इकडच्या साईडला जे दिसतंय तुम्हाला हे इथं गार्डन्स बाय बे, इथे पण जाणार आहे. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला हे सुपर ट्री आहे, तर इथे पण जाणार आहे आपण उद्या. तर उद्या तुम्हाला याचा पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल, खूप भारी इथे पण मध्ये. आणि बाकी तर एकदम भारी सीनरी इकडे. बाकी इकडं तर सिंगापूर फ्लायर आहे आणि इथून पूर्ण सिंगापूर सिटी दिसते. प्लस आता इकडे पण आपल्याला पुढे पण जायला रस्ता आहे, पुढचं पण दाखवतो मी तुम्हाला काय काय. तर बघा वरती मस्त कॅफे वगैरे आणि भरपूर मोठा आहे ऑब्झर्वेशन डेक. तर या साईडला जर आलात तुम्ही तर या साईडला तुम्हाला पूर्ण सिटीचा व्ह्यू बघायला मिळेल. बाकी म्युझियम आहे, आर्ट सायन्स म्युझियम. त्याच्यानंतर पूर्ण बिल्डिंग्स वगैरे इथल्या सिंगापूरच्या, पूर्ण सिटीचा व्ह्यू बघायला मिळतो इकडे आल्यावर. तर मित्रांनो, ऑब्झर्वेशन डेकवरून आम्ही आता खाली आलो आहे. वरती मस्त वाढत होतं, एकदम गार हवा होती, तर फोटो वगैरे काढले आणि आता खाली आलो आहे आम्ही. तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी इकडे ॲपलच्या स्टोअरला गेलो होतो मॅकबुकची प्राईस काढायला. तर इंडियामध्ये महाग आहे, आपल्या इथे 1,29,000 आहे आणि इकडे फक्त 1,00,000 भेटतो आहे मला, त्याच्यामुळे मी घेणार आहे. आणि इकडे एक कॅफे तिकडे आलो होतो आम्ही, तर पिझ्झा घेतलेला आहे. तर एवढा मोठा पिझ्झा आलेला आहे, तर $26 पिझ्झा आहे, ते खूप महाग आहे. आणि पाणी पण खूप महाग आहे, ऑरेंज ज्यूस $14 होतं आणि पाणी $16 आहे. ज्यूसपेक्षा पण पाणी महाग आहे आणि पिझ्झा वगैरे पण महाग आहे, कारण एरिया पण तसाच आहे प्रीमियम. तर आता मस्त पिझ्झा खातो आणि त्याच्यानंतर जातो आम्ही मॅकबुक घ्यायला, ते पण दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, बघा इकडे आलेलो आपण आता ॲपल स्टोअरला. मस्त पाण्यात बनवलं त्यांनी. इकडून मॉलमधनं पण एंट्रन्स आहे अंडरग्राऊंड, खालून जाऊन मग परत तिकडे आणि एक इकडून त्यांनी बाहेरून पण बनवली.
तर मित्रांनो आता मॅकबुक एअर घेतलंय मी, याची रील तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला मिळेल मराठी मुलगाला ठेवलंय मध्ये, तर मस्त एकदम आणि इकडे स्वस्त पण मिळाला त्याच्यामुळे घेतला मी. आता थोड्याच वेळात इकडे फाउंटन शो सुरू होणार आहे, तुम्हाला फाउंटन शो पण दाखवतो, जाऊयात आपण बाहेर आणि फाउंटन शो बघू कसा आहे. तर हे बघा बाहेर आलोय, बाहेरचा व्ह्यू बघा किती मस्त आहे. तर आता 8:30 शो आहे बघा, इकडं पब्लिक जमा झाली आधीच. मित्रांनो फाउंटन शो बघून झाल्यानंतर आता मी मॉलमध्ये आलेलो आहे आणि फाउंटन शो एकदम जबरदस्त होता, म्हणजे दुबईला पण बघितलं होतं मी, दुबईपेक्षा पण भारी यांनी बनवलेला आहे फाउंटन शो. तर आता 8:30 वाजले, 15 मिनिटाचा शो होता, तर आता इथून आम्ही हॉटेलला जाऊ आणि उद्या परत नवीन ठिकाणी जाणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.